मुस्लिम समुदाय के देवता पैगंबर मोहम्मद के बारे में आपत्तिजनक बयान देकर नस्लीय दरार पैदा करने की कोशिश करने वाले भाजपा नेताओं के खिलाफ कार्रवाई की जाने की मांग MIM पार्टी ने आज की है। इस संबंध में जिलाध्यक्ष डॉक्टर अध्यक्षता महेश कुमार कामले ने निवेदन भी दिया। जिलाध्यक्ष डॉक्टर अध्यक्षता महेश कुमार कामले ने पैगंबर मोहम्मद के बारे में आपत्तिजनक बयान देकर नस्लीय दरार पैदा करने की कोशिश करने वाले भाजपा नेताओं के खिलाफ कार्रवाई की जाने की मांग की है। कार्रवाई नहीं होने पर उग्र आंदोलन किया जाएगा, ऐसा निवेदन में भी बताया गया। कुछ दिन पहले भारतीय जनता पार्टी भाजपा के पूर्व निलंबित प्रवक्ता नुपुर शर्मा और जिंदल ने मुस्लिम धर्म के पैगंबर मोहम्मद के खिलाफ बेहद अपमानजनक शब्दों का इस्तेमाल किया था। उनके बयान से पता चलता है कि देश में जातीय दरार पैदा करने और दंगे भड़काने की कोशिश की जा रही है, इसलिए नुपुर शर्मा और जिंदल के खिलाफ सख्त कार्रवाई की जाने की मांग की जा रही है। इस मांग का निवेदन कलेक्टर डॉ अभिजीत चौधरी को दिया गया है। इस दौरान जिलाध्यक्ष डॉ महेश कुमार कामले, सद्दाम जमादार, असलम मुल्ला, इखलास पटेल, हकीम मुतवल्ली, सुमन रोहले, इलियास पटेल और युनिस लश्करी मौजूद थे। संपूर्ण जगातील मुस्लिम धर्मीयांचे प्रेषित म्हणजे दैवत हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा व जिंदाल नामक व्यक्तीनं खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये काही दिवसांपूर्वी टीका करून त्यांची विडंबना केली होती आणि ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी चौधरी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। मला एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये जर काही गेल्या वर्षा दीड वर्षाच्या कालावधीमधील जर परिस्थितींचा आणि घटनांचा आढावा घेतला, कर्नाटकामध्ये आमच्या मुस्लिम समाजातील मुलींनी हिजाब घालण्यावरून तिथं वाद निर्माण करण्यात आला, तो वाद झाल्यानंतर गायीच्या कत्तलीवरून अनेक युवकांच्या हत्या करण्यात आल्या, उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाच्या युवकांनी काही गोष्टींना विरोध केला म्हणून त्यांची घरं पाडण्यात आली, तसेच काही महाराष्ट्रातील स्वयंघोषित नेत्यांनी या गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातील मशिदींवरील आजानच्या असणाऱ्या भोंग्यांविषयी प्रश्न निर्माण केले आणि एवढं करून गप बसले नाहीत तर आता परत या भारतीय जनता पार्टीच्या विघ्न संतोषी जातीयवादी प्रवृत्तीनं विष ओकायला सुरुवात केली। म्हणून इतक्या घटना झाल्या पण मुस्लिम समाज हा शांतताप्रेमी आहे, संयमी आहे हे मुस्लिम समाजानं दाखवून दिल्यानंतर मुस्लिम समाजाची त्यांनी परत विटंबना करण्याच्या उद्देशानं मोहम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी जाणून बुजून आक्षेपार्ह विधानं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तसं वक्तव्य केलं।